स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सुख आणिक दुःखयाना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे। दोन डोळ्यांनी मुक्यानी बोलताना ती वेगळे काही तरी बघ सांगते। मी आलोच ना तुला पिकअप करायला। आले ना आता मी। तू कॉफी घेतलीस? नाही, ये थांब मी तुझ्यासाठी करते। अगं बस ना, आताच ऑफिस मध्ये दमून आली आहेस, मी करतो। काय रे, आज एकदम प्रेमात आहेस। मला माहिती आहे तुला ऑफिस मधून आल्यानंतर कॉफी लागते ती। लई लागते, म्हणून मी दूध गरम करून ठेवलेलं आहे। आत्ता देतो कॉफी गरम। तू हो काय रे, आज एकदम गुड बॉय सारखा वागतोयस तू। मग आहेस मी गुड बॉय, गुड हस्बंड। येऊ का? अरे ये अगं अनिता आत ये ना। हे काय ह्या वेळेला तुम्ही दोघही करा, काय विशेष? काही नाही ग, आज मला ऑफिस मध्ये कंटाळा आला होता, लवकर आलो। आजचं विशेष माहित आहे का तुला? तुझा भाऊ स्वतःहून कॉफी करतोय। अरे कौतुक करू नको त्याचं, त्याला काहीतरी हवं असेल म्हणून मस्का मारतोय। ए नाही ग, नाही असं नाही ग, तुझा भाऊ नाही ग। तू मत केली मी, सॉरी। काय तब्येत काय म्हणते? मी अगदी मस्त आहे, चल ना बसूया आपण तिथे। मग काय काय खावंस वाटतं मॅडम ना? सगळं काही खावंस वाटतं, पण सगळं चमचमीत आणि चटपटी। पण वेळच नाही मिळत ग काही करायला। हॉटेल मध्ये जाऊन खायचं। हॉटेल? अभी बघ काय सांगते ते। ए बाई, तू ते हॉटेलचं नाव काढू नकोस हा, अगं किती महागड झालंय सगळं। हे खरंच आहे हा, आता आमचंच बघ ना। अगं आमच्या मुलांना बाहेर खायची इतकी सवय झाली आहे ना, आठवड्यातनं 2 दिवस तरी न्यावंच लागतं। आणि शिवाय आम्ही 5 जण ग, म्हणजे एका वेळेला गेलो ना की 1000 रुपये पटकन संपतात। 1000? हो ना। अनिता तू जरा तुझं हॉटेलिंग कमी करा, आणि त्यात तुला सिनेमाची सुद्धा आवड आहे। हो, आणि शिवाय अगं मल्टिप्लेक्स मधली तिकीट किती महाग आहेत, एका माणसाला 100 रुपये। आणि आमच्या मुलांना तर मल्टिप्लेक्स मध्येच सिनेमा बघायला लागतो, शिवाय खाण्यापिण्याचे असतात ते वेगळे। हो ग, आणि मुलांची आवडीनिवडी तरी किती मारणार ना आपण। हो ना, तेच मी म्हणतीये। हल्ली ना ग खर्च कमी करून चालतच नाही ग, इन्कम वाढवणं एवढा एकच उपाय आहे त्याच्या। कधी कधी इतकं टेन्शन येत ना, असं वाटत की या वाढत्या स्पर्धेमध्ये आपण उभे राहू शकणार आहोत का, मुलांच्या वाढत्या गरजा पुरवू शकणार आहोत का। मी तर ठरवलं अनिता, मी माझ्या मुलांना काहीही कमी पडू देणार नाही। म्हणजे आमच्या लहानपणी आम्हाला जे जे काही मिळालं नाही ते सगळं मी त्यांना देणार। तुझ्या लहानपणी तुला फटकेही मिळालेले नाहीये, ते देऊ नको मुलांना। आणि ते तुला ना मी ह्याच गोष्टींसाठी मिस करत असतो। कशासाठी? तू तुझे हे बोर जो काय ग, सांग ना जरा। होमवर्क कंप्लीट नाही झाला अजून।
अण्णा मला कंटाळा आलाय. कंटाळा करून कसं चालेल बेटा, तुला फर्स्ट यायचं आहे ना यावेळी क्लास मध्ये. पण अण्णा मला आता लक्षच लागत नाही ना माझं. अण्णा तुम्ही मला ती गोष्ट सांगा ना, ती काल तुम्ही अर्धवट सोडली होती. कुठली? ती रामाची. काल तुम्ही अर्धीच सांगितलीत मला. अगं मुलांसाठी तेवढीच गोष्ट आहे, पुढे राम वनवासाला जातो. कैकेयी म्हणाली म्हणून? हो. पण रामाने कैकेयीचं कसं ऐकलं? ती तर त्याची स्टेप मदर होती ना. हो, पण राम हा आज्ञाधारक मुलगा होता, म्हणूनच तो आदर्श राजा झाला. म्हणजे कैकेयीने सुद्धा आपल्या मुलाला राजा बनवण्यासाठी रामरायांना वनवासाला पाठवलं ना. होय. अण्णा या सगळ्या स्टेप मध्ये अशाच असतात का? नाही असं काही नाही, एखादच उदाहरण असं असतं. पण अण्णा आतापर्यंत मी ज्या ज्या स्टेप मदर्सच्या स्टोरीज वाचल्यात ना, त्या त्या सगळ्या स्टेप मदर्स अशाच आहेत, सेल्फिश आणि क्रुएल. हे बघ बेटा, आई कुठलीही असो, सख्खी सावत्र, ती स्वार्थी कधीच नसते. आणि तिचा स्वार्थ असलाच तर तो आपल्या मुलाच्या भल्यासाठी असतो, त्यामुळं आईला कधीही वाईट म्हणू नये. मग कैकेयीला पण नाही? असं एखादंच उदाहरण असत. पण अण्णा उद्या माझ्या बाबतीत असंच घडलं तर? असं काही होणार नाहीये. हे काय? बरोबर बरोबर बरोबर. कसं इंजिन आहे आपलं? या इंजिन मध्ये आता हा माणूस. वहिनी, अहो 3 वाजले, केव्हाच जागताय तुम्ही? हे बघा, तुम्ही आता विश्रांती घ्या, मी सांभाळते त्याला. हे आमचं पात्र आज झोपायला तयार नाही, त्याला आम्ही काय करायचं? नको ग, मी थोडा वेळ थांबते अजून, तू झोप काढ आणि थोड्या वेळाने मी तुला उठवते, मग तू त्याला सांग. चल. आणि मग त्या इंजिन मध्ये एकदम दिवा लागला. कुठे लागला दिवा? कुठे दिवा? याच्यात दिवा लागला. आधी इथे बघ. काय करायचं? नाही जेवायचं का तुला? हा हे घे, उघड, पावडर लाव. चल. चहा हवा होता ना, घ्या. चहा प्यायचा? हे घे, ये. तुम्ही आता विश्रांती घ्या बघू, रातभर जागून डोळे बघा कसे झालेत. आपल्या लेकरासाठी आपल्याला काय त्रास होत असतो का? आधी मला वेळच व्हायचा नाही आर्य बरोबर खेळायला, आता इतकं बरं वाटतंय पूर्ण वेळ आर्यासाठी. पण त्याला आता चांगलं बरं वाटेल. तुम्ही विश्रांती घ्या, मी आलेच. ये, चहा प्यायचा का आपण? ये, चहा घ्या. आणखी किती दिवस असं जगायचं, स्वतःला त्रास करून घेत राहायचं? किती दिवस? सगळ्यांचं सगळं व्यवस्थित चाललंय, एव्हरी वन इज फाईन एक्सेप्ट मी. माझ्याच बरोबर हे असं का होत आहे? जर अवंतिका माझा संसार उद्ध्वस्त करू शकते तर मग मी तरी का म्हणून गप्प बसायचं? ती शशांकला माझ्यापासून दूर नेऊ शकते, माझ्या मुलीला माझ्यापासून दूर नेण्याचा प्रयत्न करू शकते, मग मलाही तिला धडा शिकवलाच पाहिजे. तिला धडा शिकवण्यासाठी मला काहीतरी करायलाच पाहिजे. पण काय काय करू शकते मी?
What can I possibly do to hurt Avantika? Arya. Yes. Arya. Arya Avantika's weak point. तो किती लहान आहे. ही इज जस्ट अ चाइल्ड. मी नाही असं करू शकत. पण मग माझ्याकडे दुसरा चॉईस तरी काय आहे. मला असंच काहीतरी करावं लागणार. पण ह्याच्यात माझी मदत कोण करेल? कोण करू शकेल मला मदत? कुलकर्णी, हल्ली काही माणसांना फार जागरण होत आहेत वाटतं. आपण काय बोलणार म्हणा? हल्ली घरची आणि ऑफिसची अशी दोन्ही ठिकाणची कामं बघावी लागतात, त्यामुळे पंचायत होत असणारच. पण मला काय वाटतं सांगू कुलकर्णी, माणसांनी जरा सांभाळून कामं करावी, म्हणजे आपल्याला झेपेल तेवढीच. दोन दोन नावेंवर पाय ठेवायला लागला ना की माणूस पाण्यामध्ये पडणार आणि बुडणार. झालं बोलून. जाऊ मी आता. थँक्यू. नवरा खाली वाट बघतोय आपला नंबर कधी लागेल. या अवंतिका दीक्षितला मी असं सोडणार नाही. पण कुलकर्णी, त्या बाईनं मला डिवोर्स दिलाय. आता मध्ये काही दिवस गप्प होतो. अहो परवा त्या बॉसची, अवंतिका दीक्षितच्या बॉसची बायको आली होती आपल्या सोसायटीमध्ये. सगळ्याला सोडलं आणि मलाच विचारलं. म्हणाले अवंतिका दीक्षित राहते कुठे. एकंदरीत त्या बाईचा सगळा नूर बघून माझ्या लक्षात आलं होतं. पिसळलेली होती. अहो काय करणार, नवऱ्याची बाहेरची लफडी कळल्यानंतर कोणती बाई पिसाळणार नाही. काही असो कुलकर्णी, पण ती अवंतिका दीक्षित जेव्हा सगळ्यांकडून नडली जाईल ना, या इलिजिबल बॅचलर कडे नाही आली तर बघा, येणार नक्की येणार ती. सलील, अरे जेवायला चला ना, केव्हाची वाट पाहतोय आम्ही. रिमाला काय झालंय? आई थोडस बरं वाटत नाहीये, तुम्ही जेवून घ्या ना. काय होतंय ग नेमकं? ओ कालपासून काहीच पचत नाहीये, खाल्लेलं जाम त्रास होतोय. सलील बोलला सुद्धा नाहीस रे तू. बघा ना, एका शब्दाने चौकशी केलेली नाहीये त्याने माझी. त्याच्या समोर एवढा त्रास होतोय मला, पण मला काय होतंय हे सुद्धा विचारलं नाहीये त्याने. सलील असला राग काय कामाचा रे, आणि तो सुद्धा या परिस्थितीत. चल आधी तिला डॉक्टर कडे घेऊन जा बरं. मी कशाला? म्हणजे अरे बायको आहे तुझी ती. अरे निदान मुलासाठी तरी. माझी बायको, माझं मूल, एवढं जर का असतं ना तर मग त्या समीर बरोबर काल कशाला गेली डॉक्टर कडे? काय विचार ना, विचार आता का शांत बसले म्हणून. रीमा आई, ऍक्च्युली मला सेटवर खूपच त्रास व्हायला लागला. तुम्हाला अगदी खरं खरं सांगतो, समीर बरोबर गेली होतीस? हो, पण माझं ऐकून तर घ्या. एक शब्द बोलू नकोस तू. अगं घरात एवढं वादळ चाललंय त्याच्यावरून, तुझी हिम्मत कशी होते का त्याच्या बरोबर जाण्याची? तुला लाज कशी वाटत नाही असं वागायला? अगं सेटवर एवढी माणसं होती, मला फोन करायचा होतास ना, मी आले असते तुझ्या बरोबर. आई एवढं डोकं आपण काय उपयोग आहे का दगडावरती? आता तुझी अजून काय खात्री पटायची शिल्लक राहिली मला सांग ना. एवढ्या गोष्टीवर तुला एक गोष्ट लक्षात येत नाहीये?
त्या समीरला हिची काळजी घेण्याची, हिच्यावर डॉक्टरला घेण्याची काही गरज होती? याचा अर्थ एकच आहे, हे मूल माझं नाही त्या समीरचं आहे. काय झालं तुझा चेहरा कसा? अवंतिका काय झालं सांग ना मला प्लीज. हे बघ मला माहिती आहे तू आजकाल भरपूर तणाखाली आहेस. मी एक सांगू, तू आपल्याबद्दलचा जो निर्णय आहे ना त्याचा ताण अजिबात घेऊ नकोस. तो डोक्यातनं विचार काढून टाक. हा ऐकतेस ना मी काय सांगतो ते? सॉरी काय? तुला रडताना बघून मला आनंद होतो. उलट मला अपराधासारखं वाटत राहतो, कामात लक्ष लागत नाही. मला असं वाटतं की मीच तुला खूप खूप मनस्ताप देतोय. नाही सर तसं नाही, आणखी पण खूप गोष्ट. मी आधी खूप खंबीर होते, आजकाल ना मी खूप हळवी झाली. मला सारखी भीती वाटते की काहीतरी होणार आहे. हे सगळे विचार डोक्यातनं काढून टाक, ठीक आहे? अजिबात ताण घ्यायचा नाही, मनस्ताप करून घ्यायचा नाही. मी आहे ना. असं काय करतोस? मला सांगून सुद्धा गेली नाहीये ही मुलगी. कशाला तिची काळजी करत बसतेस? असं कसं बोलतोस रे तू? आज शूटिंग सुद्धा नाहीये तिचं. मग ती खुशाल न सांगता कुठे जात असते? तू कशाला चिंता करत बसतेस तिची? तिला अक्कल नाही, तिला सांगता येत नाही. रीमा काय झालं ग? कुठे गेली होतीस? किती काळजीत होते ग मी, सांगून सुद्धा गेली नाहीस तुम्हाला काही. अगं काय विचारते, बरं वाटत नाहीये का ग तुला? आन सुद्धा गरम लागतंय तुझ. आई कशाला तिची एवढी काळजी करतेस? थांब, मी पाणी घेऊन येते तुझ्यासाठी. काही झालेलं नाही तिला. होणार
मला खरच काही होणार नाही, कारण तशी मी व्यवस्थाच करून आले. तुझ्याही मनाला शांती लागेल. एबॉर्शन करून आले.